भाई इथे ॲक्सिडेंट झाला भाई, ॲटो पलटला खतरनाक. मी सौरभ किरटकर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आजचा व्हिडिओ अपलोड केला भाई आजचा नाही कालचा व्हिडिओ इथं बसून एवढ्यावर, कारण एवढ्यावर आल्यावरच भाई 1.1 MB ची स्पीड देते याच्याकरता. तर हा ब्लॉग आजचा स्टार्ट करू आपण. तर चला मग खतरनाक वाला भाई, वरून बघ खतरनाक व्ह्यू दिसते आपला पुरा ड्रोन, सस्ता ड्रोन. तर चला भाई आजच्या दिवसाची सुरुवात खतरनाक वाली भाई, इथून लवा लागते खाली लवतोरा इथून. तर जस्ट इथलं काम मी ना कम्प्लीट केलं पूर्ण, हे कोंबड्याचं आपलं सकाळचं काम हेच राहते सर्वांना माहीत आहे. तर झालं भाई ना, त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोडिंगला लावला होता मी ना, अपलोड झाला. आता घरी जाऊन काही 2-3 आयटम आहेत ते खतम करायचे आहे, नंतर मग पाहू काय तर विषय आजचा. आज बी आपल्याला थोडं जवळच जाऊन यायचं आहे भाई पिकअपनं, तर चाललो तिकडं. आता आम्हाला जायचं आहे इथून चंद्रपूर, जास्त काही दूर नाही, जवळच जायचं आहे भाई. तर चला मग आजचा बी पिकअपवर सफर इन्जॉय करा तुम्ही भाई. आणि आज पण गाडी याचीच आहे, बहुत टाईम आहे, बहुत टाईम नाही म्हणजे जवळच आहे. म्हणजे निघलो म्हणे फोन आला होता भाईचा, अरे कोटा आहे म्हणे, म्हणलं येता तू कोटा पहिलं सांग म्हणलं. तर रोडमध्येच राहा म्हणे, बस पोचतो 5 मिनिटात म्हणे, तर पोचून जाईन येतं. की हे ऊन नाही का बोलतोच खतरनाक पडतं आहे असं आम्ही भाई. व्लॉगिंगमध्ये म्हणामध्ये आपल्याला एक फोन आला होता, तिथून व्लॉगिंग बंद होऊन गेली. मग फोनवर बोलून आलो, ज्या फोननं व्लॉग शूट होत आहे ना त्याच फोननं. तर भाई बसलो आता पिकअपवर, कृष्णा भाई गाडी चालवत आहे खतरनाक. तर जायंगे भाई चंद्रपूर. सध्या ब्रिजवर चंद्रपूरच्या, काय खतरनाक दिसतं भाई, बहुत आहे. आणि लग्न वग्न करायचं ना भाई, येते येऊन जा जो जिजाऊ लॉन मध्ये फ्रीमध्ये प्रमोशन केलं आपण लॉनचं, खतरनाक. बाप्पा 5 वाजता आहे गाडी भाई, 60 के स्पीडचे चल रही आपली गाडी, खतरनाक. हा हा बहुत सही व्ह्यू वाटते भाई, असं पकडून राहतं कॅमेरा. हा हा पाहतो पुन्हा पुन्हा गेट या पुन्हा पुन्हा गेट चालली गाडी आपली. गिम्बल घेतला ना तर भाई फोनची क्लिअरिटी पुन्हा वाढली, खतरनाक दिसतं भाई गिम्बल. नाही तुम्ही असं जवळून पकडव ना तेवढं काही खास दिसे नाही. आता भाई बहुत सही वाटतंय, पुन्हा आपल्या व्लॉगिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल भाई, खतरनाक वाली. तर चला मग आता चंद्रपूरमध्ये आपण एंट्री मारलेली आहे बड्या. सायकल आली बसवली टांग्यावर, दाबून हँडल धर नाही तर पडतील डोक्यावर, दाबून हँडल धर काय तर पडतील डोक्यावर. आवाज ना माझे भाई घटना गाणे लावली गाडी म्हणजे पुन्हा बहुत मजा येते. सई वाजी गाणे बी चालू आहे वाटते साल, हे बी भुलून गेलो मी. चला काय विषय ना
जेवाले खाऊ नको देऊ म्हणा, फक्त नाचू दे म्हणा लग्न म्हणजे। तर भाई आपली गाडी वगैरे खाली झाली, मीला काही ब्लॉग बनवला नाही तिथं, कारण मोबाईल नाही ना, इथं अंदरच राहून दिलं गाडीच्या अंदर, गाडी लॉक होती याच्याकरता नाही भाई। तर चला मग हा एरियामध्ये आलो होतो आपलं, कोणता वाढलो काय भाई, महाकाली भिवापूर असंच काहीतरी आहे, महाकालीच्या स्थळ समोर आलं का हा वाट चालू होती भाई। लालपेठ कॉलरी आहे ना बस इकडंच, बँड चालू आहे। अरे नाचाले होते हे करतो रे, पोषण टाकू नको शिवा दिले नाही टाकत बी बाजी का ते द्यायचं। तर भाई असं बँड गिन लागला ना तुम्हाला, बहुत मजा येते नाचाले गाडी म्हणजे बहुत खतरनाक लगता है जैसे सारी संसार शादी है। चला भाई आता रिटर्न घराकडे। भाई महाकाली मंदिर नवरात्रीमध्ये भाई इथं बहुत माहोल राहते, माझा विचार होता इथं यायचा, पण साले आमचे पोट्टे जे आहे ना बहुत रईस आहे, त्याला मी म्हणलं का भाई आपण महाकाली मंदिर जायला होती यावेळी, होऊन जाते बे म्हणे रिकामा तर भाई, दुरून दुरून लोक येते पाहिले, पण आम्ही जवळ राहून भाई इथं जात नाही। तर नक्की पुढच्या नवरात्रीमध्ये येतो भाई, ना इथला पुरा माहोल दाखवतो तुम्हाला खतरनाकवाला, सही वाटते भाई पुरा पुरातन काळातलं मंदिर ना भाई। इकडं एंट्री आहे, एंट्री गेट न भाई, नवरात्रामध्ये जा लागते बहुत मजा येते, बहुत जण राहते, पोरी ओरी राहते, बहुत माहोल होते, पोट्टे बी राहते, खतरनाक माहोल होते भाई नवरात्रीमध्ये। पुढच्या वाल्या जातो भाई नक्की। हा काय झालं काय तो माहिती आहे, काय काही समजत नाही भाई, कायच्यावर भीड आहे तेवढी, कॉलेज वॉलेज काय पेपर वेपर असन भाई, तर बहुतेक छोटू भाई पटेल। तर भाई पुन्हा एक लग्न आहे समोर खतरनाक, मला असं राहिलेलं मला बहुत आवडते भाई, बहुत मजा येते, पण याचा बँड खतम आहे वाजवत नाही बरोबर भाई। तर भाई याही लग्न काउन उरकवत आहे माहीत आहे का, थांबलं का, तर लॉकडाऊनचं सीझन चालू होते भाई, आता उन्हाळा लागते थोड्या दिवसात, तर म्हणून हे पटापट लग्न उरकवत आहे, मग नाही तर 4-5 जण जाऊन नवरींच्या घरी लग्न लावा लागते भाई, म्हणून लोक बहुत हुशार झाले आता सरकारची नाही ऐकत भाई, पहिलंच आपलं काम करून टाकते, तर लोकांचं बरोबर आहे भाई, लोकांच्या म्हणण्यानुसार चाला तुम्ही बी, आपलं काम पटापट करून समोर राहायचं भाई, काही व्याज नाही, लॉकडाऊन लागते तर लागू दे, टेन्शन नाही यायचं भाई। हा आता गाणं वाजवतो बस बड्या। तर भाई इथं ॲक्सिडेंट झाला भाई, ॲटो पलटला खतरनाक, कोणं ठोकलं काय झालं मला काहीच नाही माहीत, आमची गाडी तिकडे लागू नये। काय म्हणला कस ठोकलं काय आले माहित नाही का, आम्ही आता केलं असं झालं नाही काहीच माहित नाही, याच्यातले लागले का लोकले काही झालं ॲक्सिडंट दाखवला तुम्हाला खतरनाक भाई। इथं पंप आहे, इथून हायवे आहे, तर भाई केव्हा पण नाही का तुम्ही पंप झालं बस स्टॉप म्हणजे काही स्पॉट राहते जिथून टर्निंग वगैरे राहते तिथून नेहमी गाडी हळू चालवा भाई, कारण मोठी गाडी आपली कंट्रोल ना होत, लहान गाडी भाई कुठूनही निघते, कारण लहान गाडीची बी गलती नाही राहू शकत, आपल्याला थोडं सांभाळून चालावं लागते भाई। तसंच ते ॲटोवाल्याची गलती होती, टू व्हीलरवाल्याची गलती नव्हती, याच्याकरताने भाई त्याचा ॲटो पलटी झाला, कारण ॲटोवाली ड्रायविंग बी बरोबर नाही राहत भाई, हे सर्वांनीच माहीत आहे कसे ॲटोवाली चालवते। तर चला मग काही विषय नाही, तर आपल्या कामी लागलो भाई, आता चाललो घरी सरळ ना भाई, ट्रीप आहे का आपल्याला,
आय म्हणते तर भाई थोडं मोडी आडीतून नाही का तुमच्या हिशोबाने गाडी चालवा तर चला म्हणते दुपार नाही भाई दुपारून ट्रीप आहे म्हणते पाहू आता काय होतं तर आलो घरी आणि भाई आंघोळच नाही केली मी ना अजूनपर्यंत आता करण भाई आंघोळ हे कालचेच कपडे आहे कालच्या ब्लॉगमध्ये बी हेच कपडे असून पाहिले असून तुम्ही तर आता थोड्या वेळात करतो भाई आंघोळ न आता वाजले आहे भाई दुपारचे 2:30 वाजले असून शायद अंदाजानं सांगतो मी काय घडी पाहिली नाही तर भाई करतो आता आंघोळ तर आता पूर्ण झाली भाई नाईट न आता आपलं चालू आहे कोंबडे बेंडणं ते तर चालले भाई त्या बेंड्यामध्ये पिल्ले न इकडं बी बेंडून कम्प्लीट झालं आहे या बेंद्यातला लहान कोंबडीचा जो पिल्ल्याचा बेंदा होता तो बेंदा येतो आणि इकडं बी आपले सेट लोक बसलेले आहे बे हाय करा सर्वजण हाय हाय म्हण मी म्हणणं साल्या लालिया तर भाई बसले तर त्याला ना एक पार्सल बी आलं आपल्याला ते मी नसं ऑर्डर केलं भाई ऑर्डर करेन तवाच येईन ना मी ना फालतू थोडी नेणार तर दाखवतो भाई ये इसमें क्या है तो बताएंगे आप सबको तर भाई अनबॉक्सिंगसाठी आपल्याला चाकलीन कसं लागतं आपल्या हातात बोट कापी असं फाडायचं बिलकुल असं टर टर नाही असं हे असं एवढं गुंडारून काढले देते का भाई हे खोलायला बाहेर असते मला तर मी पूर माझ्या हातात असं पॅकिंग वॅकिंग खोलायची राहिली ना भाई तर 2 मिनिटात काढतो 2 मिनिट नाही लागत असं निघलं भाई तर याच्यामध्ये आहे भाई आपला स्टँड गेम घेण्यासाठी लोकायचा म्हणजे रोस्ट व्हिडिओ बनवण्यासाठी पाहू भाई कसं आहे तर जास्त महाग नाही झाला भाई 290 झाला या वे वे कुठं लटकला हां खतरनाक आहे भाई फुल पैसा वसूल असं घुमवायला बी आहे वाटते तर मला माहीत नाही आहे कसं काय सिस्टम आहे तर वर एवढंच निघते का साधारण म्हणलं जास्त निघत सर तर भाई एवढंच निघते हे पुन्हा आहे वाटते इथून पण लॉक लागून आहे तर हां इथून असे एक एक लॉक खोलले का निघते भाई तर दाखवते यायला पूर्ण खोलून भाई तर भाई असा स्टँड आहे या एवढा मोठा अबे हा एक मिनिट तर एवढा मोठा आहे भाई म्हणजे जवळपास माझ्या कमरी एवढा येते एवढा कमरीचा थोडा वर तर आहे ठीक भाई लोकांचे गेम घेण्यासाठी रोस्ट व्हिडिओ बनवण्यासाठी सही आहे नाही आले असे कुलप लावायचे वाटते लॉक झाला म्हणा तिकडून मी लॉक केलो पण भाई याची बिल्ड क्वालिटी जी आहे ना ते थोडी मला कमजोर वाटली ह्या बोलवू नका काही मतलब नाही भाई जर तुम्ही जा बोत म्हणजे जसं कॅमेरा वगैरे माउंट करता मोठा DSLR गोप्रोसाठी ठीक आहे आणि फोनसाठी ठीक आहे भाई कॅमेरासाठी हा ठीक नाही आहे कॅमेरा म्हणतो ट्रायपॉड भाई कॅमेरा वेट राहते याचं काय तेवढं वेट ह्या सहन नाही करू शकत भाई फक्त ह्या मोबाईलचं आणि गोप्रोचं वजन जे आहे ते सहन करू शकते तर इथं असं आहे वाटते इथं याच्या खालून स्क्रू लावासाठी तर असं आहे वाटते हे असं जुगाड आता त्या स्टँडनं तुम्हाला शूट करून दाखवतो आखरीचा व्हिडिओ एंडिंगपर्यंत व्हिडिओ पाहत असन तर भाई व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला सर्वात जास्त शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये भाई न चॅनलला सबस्क्राईब करा भाई बहुत जण सबस्क्राईब नाही करत भाई फुकटमध्ये व्हिडिओ पाहून चालले जाते रोज रोज तो व्हिडिओ पाहते भाई सबस्क्राईब करायला कोणते पैसे लागत आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये भाई तर आजचा व्लॉगमध्ये मजा आली असेल तर भाई कमेंट करून नक्की सांगा.